गुड आफ्टरनून फ्रेंड्स मी शिवानी पाटील योता एस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे यामध्ये आपण रोज एक क्वेश्चन घेऊन त्याचं मॉडेल आन्सर रायटिंग कसं असावं याच्याशी रिलेटेड चर्चा करत असतो ओके यू पी एस सी मेन्सच्या दृष्टिकोनातून मह खूप महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे जे मराठी माध्यमातून यू पी एस सीची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खूप यूजफुल अशी ही लेक्चर सिरीज आहे हे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला त्याचं महत्त्व काय आहे हे नक्की समजेल यामध्ये जे काही क्वेश्चन्स असतात जे मेन्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे त्याचं मॉडेल आन्सर रायटिंग कसं असावं याची तयारी आपण यामध्ये करून घेत असतो ओके आणि जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आन्सर रायटिंग प्रोग्रॅम स्टार्ट करायचे आहे त्यांच्यासाठी आमचं आन्सर रायटिंग प्रोग्रॅम सिरीज देखील आम्ही सुरू केलेली आहे यामध्ये जे काही विशेष तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आम्ही क्वेश्चन पेपर सेट केलेले आहेत आणि त्या ते तुमच्यापर्यंत आम्ही नक् पोहोचू आणि त्याचं जे तुम्ही आन्सर लिहून आम्हाला पाठवाल त्याचा आम्ही तुम्हाला रिव्ह्यू नक्की देऊ ओके तर बघूयात आजचा क्वेश्चन काय आहे आजचा जो क्वेश्चन आहे तो जीएस पेपर वनमधील आर्ट अँड कल्चरशी रिलेटेड आहे तर बघूयात काय आहे क्वेश्चन प्राचीन हिंदू दर्शन और पारंपरिक भारतीय संस्कृती मे कठपुतली का आ, क्या महत्व हे चर्चा करे टू फिफ्टी वर्ड्समध्ये आपल्याला हा क्वेश्चन डिस्कस करायचा आहे कोणताही क्वेश्चन लिहिताना पहिल्यांदा आपण त्याचं इंट्रोडक्शन पार्ट लिहायचं आहे त्यामध्ये थोडक्यात त्या उत्तराची प्रस्तावना लिहायची आहे त्यानंतर मेन बॉडी पार्टमध्ये जे आपलं मेन आन्सर आहे ते लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या, या पूर्ण आन्सरला एक कन्क्ल्युजन देखील द्यायचं आहे ओके तर बघूयात कशाप्रकारे याचा आन्सर लिहिता येईल की प्राचीन काळापासूनच मनोरंजनाच्या दृष्टीने निर्माण झालेल्या कटपुतलीचा खेळ खेळ हा एक मान मानवी कलाविष्काराचा उत्तम नमुना आहे ओके तर कटपुतलीच्या निर्मा निर्माणापासूनच तर तिच्या सादरीकरणापर्यंत संपूर्णपणे कलाकाराची मेहनत असल्याने आनंदी आणि विचारोत्तम अनुभव यामधून आपल्याला पाहावयास मिळतो तर तो कशा प्रकारे ह्याचं जे काही याच्या मागचं बॅकग्राऊंड आहे हिस्ट्री आहे ती इथं आपल्याला मेन्शन करायची आहे तर, तर प्राचीन काळापासूनच मनोरंजनाचे एक उत्तम साधन म्हणून या कलेकडे बघितले जाते हडप्पा आणि मोहेंजोदडोच्या उत्खननाच्या ठिकाणांवर सॉकेट असलेल्या मूर्ती सापडलेल्या आहेत यावरून असे सिद्ध होते की हडप्पा आणि मोहेंजदो मोहेंजोदडो सं, संस्कृतीमध्ये कटपुतली कलेचा वापर होत होता ओके तर इसवी सन पूर्व पाचशेच्या सुमारास या कटपुतली सादरीकरणाचे रंगमंचाचे पुरावे देखील सापडलेले आहेत आणि याचे लिखित पुरावे इसवी सन पूर्व पहिल्या आणि दुसऱ्या शतकाच्या आसपास रचलेल्या तमिळ ग्रंथ शिलप्पा दिवा शिलप्पा दिकारम मध्ये देखील सापडलेले आहेत ओके तर या ह्या ही अशा प्रकारे कठपुतली कलेचे प्राचीन हिंदू दर्शनामध्ये विशेष महत्त्व देखील आपल्याला लक्षात येतं इथं ओके तर इथं मेन बॉडी पार्ट मध्ये आपल्याला पहिल्यांदा ह्याची हिस्ट्री लिहायची आहे त्याच्यानंतर आपल्याला काय लिहिता येईल की आ, या व्यतिरिक्त या कलेच्या आविष्काराला भारतीय संस्कृतीमध्ये देखील दर्शनिक महत्व प्राप्त झालेले आहे भगवत ग्रंथांमध्ये ईश्वराला सत्व रथ आणि तन या त्रिसूत्रींच्या आधारे संपूर्ण ब्रह्मांडाला नियंत्रित करण्याच्या कटपुतलीच्या सूत्रधाराच्या रूपात वर्णलेले आहे ओके यावरूनच पुढे प्रथा चालत आली आणि रंगमंचावर अँकरला सूत्रधार असे नाव मिळालेले आहे जो सर्व सूत्रे स्वहाती घेतो त्याला आपण अँकर म्हणतो ते, ते नाव यावरूनच त्याला मिळालेलं आहे ओके तर पौराणिक कथा लोककथा आणि स्थानिक कविदंतांच्या कथांवरून या कलेला नवे नवे रूप देखील प्राप्त होत गेलेला आहे चित्रकला मूर्तिकला संगीत नृत्य आणि नाटक या सर्वांना आत्मसात केले केलेले असल्याने कठपुतली कलेला भारतीय संस्कृतीने विशिष्ट स्थान दिलेले आहे ओके तर यानंतर याचा मेन कन्क्लुजन पार्टमध्ये आपल्याला काय लिहिता येईल की प्राचीन काळापासूनच चालत आलेल्या या कलाविष्काराला भारतीय सांस्कृतिक वा परंपरेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा देखील म्हणजे याच्यामुळे रवला गेलेला आहे असं म्हटलं दे म्हटल्या म्हटल्यानंतर देखील हे आपल्याला वावगं ठरणार नाही आहे ओके तर प्रकारे याचा आपल्याला शेवट करता येईल ओके जर तुम्हाला देखील तुमच्या काही आन्सर अंसर, क्वेश्चन आन्सरिंगचा रिव्ह्यू हवा असेल तर आमच्या युता एस मराठी या टेलिग्राम चॅनेलवर तुम्ही पोस्ट करू शकता त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन मध्ये दे दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन आन्सरिंग पोस्ट करू शकता त्याचा रिव्ह्यू आम्ही तुम्हाला नक्की देऊ आणि लेक्चर आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू